काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांची जनआशीर्वाद यात्रा 15 जानेवारीपासून नागपुरात सुरू झाली असून पश्चिम नागपूर यात्रा लगभग त्यांनी पूर्ण केली आहे. त्यांना मोठ्या संख्येत नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. आज पश्चिम नागपूर फ्रेंड्स कॉलनी परिसरात यात्रा सुरू झाली असून नरेंद्र जिचकार यांनी घरोघरी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेतला. नवा नेतृत्व नवे विश्वास नवा मार्गरत हाक तुमची मार्गरत हाक तुमची सुसंवाद आवाज नवा साथ तुमची हात तुमचा जनकल्याणाची भावना शुभेच्छा नव वर्षाच्या सुख समृद्धीची प्रार्थना आशीर्वाद जन आशीर्वाद. आता जवळपास 23वा दिवस आहे आणि तुम्ही बघत आहात की एकही घर आम्ही सोडत नाही. प्रत्येक आता जसा सिव्हिल एरिया आहे इथं स्लमच्या कंपॅरिझन मध्ये लोकांना प्रॉब्लेम थोडं कमी आहे, पण तरी सगळ्यांची एकच ओरड असते की कोणी प्रतिनिधी तुम्ही जसं येत आहे तसं कोणी आमच्याकडे आलं नाही, कोणी येतही नाही. आणि शिकलेल्या लोकांनी एज्युकेटेड लोकांनी राजकारणात यायला पाहिजे हा माझा जेव्हा प्रश्न असतो तर सगळ्यांचं असं म्हणतं की अपार्ट फ्रॉम पार्टी लाईन मी कशी कुठून उभी राहील. म्हटलं मी काँग्रेसमधूनच राहणार आहे, पण मी आम्ही तुम्हाला मदत करू असा सगळ्यात जवळपास एक मेजॉरिटीचं असं म्हणणं असं माझ्या लक्षात येईल. आणि काहीही वोटाची मागणी न करता 8 महिन्यापहिले किंवा 1 वर्षापहिले समजा कुणी तुमच्या घरी येत असेल, एखादा प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल, त्याचं समस्या कशा सुटतील त्यासाठी प्रयत्न करत असेल, तर हे जे माझं अपील सगळ्यांना खूप म्हणजे सगळे लाईक करत आहे. आणि मोठ्या प्रमाणात जन आशीर्वाद यात्रा ही उत्साहात आणखी पुढे चाललेली.